110 वर्ष आहे. म्हणलं तर ह्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 21 किलो चांदीचा मुगुड बनवला आहे, 5 किलो चांदीचा मोदक बनवलेला आहे आणि 8.5 किलोचा उंदीर बनवलेला आहे. आणि यावेळेचं सीन आहे गोकर्ण महाबळेश्वर. यंदा जो वेगळेपण म्हणजे असं एकूण जाणवत आहे का तुम्हाला? वेगळेपण काय नाही, लोकांना एवढं उत्साह जास्त आहे. नेहमीपेक्षा गर्दी म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा गर्दी थोडी वाढत चाललेली आहे आता हळूहळू. आणि कसं आम्ही प्रोटेक्शन म्हणून कॅमेरा लाव सी सी कॅमेरा लावलेले आहेत. नंतर स्वाईन फ्लूच्या हिशोबात तुम्ही आम्ही मास्क संध्याकाळी रोज रात्री 200-800 रोज मास्क वाटतो. आणि आता गर्दीचं वाढतं प्रमाण चालू आहे. हा गर्दीचं आजपासून वाढतं प्रमाण चालू होणारच आहे. त्या हिशोबाने आम्ही पोलीस प्रोटेक्शन जर वाढवलेलं आहे परत. नंतर आम्ही सगळे कार्यकर्ते ना 4-4 तास प्रत्येक ड्युटी देऊन ते थांबतो मानवं. पुढच्या म्हणजे या ज्या मिरवणूक येणार आहे पुढच्या तेव्हा विसर्जन त्यावेळेचं वेगळे पण काय असणार? वेगळे पण काय, आम्ही नेहमीप्रमाणे 10:30 चालू करणार. आणि आमच्या भविष्यात म्हणजे गुलाल नसतो आणि कसं धांगडधिंगा असतं असतो. 2 बँड, एक बँड एक पथक आणि एक ढोल लेजिम वगैरे असतं. धार्मिकतेला मान सकाळी या मानाचा गणपती असल्यामुळे कसं आम्ही मान म्हणजे ठेवूनच करतो काम. आणि आपल्या आदल्या दिवशी गणेशा काय ना त्याला आमच्या 21 जोड्या बसतात आणि 21 ब्राह्मण असतात.